विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला वर्ष 16 पुष्प तिसरे गुंफण्यासाठी आज या ठिकाणी प्रमुख व्याख्याता सन्माननीय भगिनी लुसी कुरियन सामाजिक कार्यकर्त्या यांचा विषय गुणवत्तापूर्ण जीवन कसं जगावं त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सन्माननीय अतिथींचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचे समेत सन्माननीय कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर अशोकरावजी विखे पाटील आणि आजच्या सन्माननीय पाहुण्या भगिनी लुसी कुरियन सामाजिक कार्यकर्त्या यांचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. मी अतिथींना या ठिकाणी आपण सर्वांनी सन्माननीय अतिथींना विनंती आसन ग्रहण करावं, आपणही बसून घ्यावं सर्वांना विनंती. आजच्या प्रमुख अतिथी सन्माननीय भगिनी लुसी कुरियन आणि कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर अशोकरावजी विखे पाटील यांना मी विनंती करतो की पद्मश्रींच्या प्रतिमेचं पूजन आपण करावं. सन्माननीय अतिथींना विनंती, पद्मश्रींच्या प्रतिमेचं पूजन, पद्मश्रींच्या प्रतिमेचं पूजन आपण करावं. डॉक्टर पद्मश्री विखे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते होत आहे. साहसाच्या प्रतिमूर्तीच्या स्मरणार्थ पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला महान सामाजिक आणि कारखाना प्रवर्तक डॉक्टर विखे पाटील यांना पद्मश्री नावाने ओळखले जाते. जीवनभर एक न्याय आधारित समतावादी समाजाच्या जीवनभर भविष्यकालीन साठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले. सर्वसामान्यांचा वंचितांचा मसीहा स्वरूपात त्यांचा कार्यकाल राहिला अशा पद्मश्री विखे पाटलांचं या ठिकाणी प्रतिमेचं पूजन सन्माननीय अतिथींच्या हस्ते संपन्न होत आहे. धन्यवाद सर, आपण कृपया आसन ग्रहण करावं आणि गृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर नलिनी घाडगे यांना मी विनंती करतो की पाहुण्यांचा परिचय, स्वागत आणि प्रास्ताविक करावं. गुड इव्हनिंग अँड वेलकम ऑल डिग्निटरीज ऑडियन्स ऑन थर्ड लेक्चर ऑफ पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल लेक्चर सीरीज. इट इज माय प्रिविलेज, I feel honored to welcome Honorable Sister Lucie Kurian. I am today chairman of this memorial lecture series, Honorable Dr. Ashokrao Vikhe Patil, Executive Chairman, Pravara Rural Education Society. Madam basically is from Kerala, migrated to Mumbai in the year 1969. She had a thought in her mind that giving up the bliss of independence and free life to poor. In 1969, she joined HOPE, that is Human Organization for Pioneering in Education, which is helping to marginalized women to get employment. Now, she is the director of organization MAHER, which is established in the year 1997. Now MAHER is a home for more than 1200 people, including children, women, men, etc. Due to dedication of his work, activities of MAHER is increasing day by day. Now the activities are carried out at nearby villages in Pune district and district of Maharashtra like Ratnagiri, Sangli, and not even that, other state of India. She is a recipient of
many national, international awards and recognized worldwide for her work. She received awards such as Global Woman Summit Award, Nari Shakti Puraskar by the hands of Honorable President of India at Rashtrapati Bhavan, New Delhi. Vanita Award, Best Social Worker Award, Mother Teresa Award, etc. She has many projects in her mind and she needs committed people with her. I'm very happy. Welcome, ma'am. Thank you. Thank you, madam. Thank you, madam. Thank you, madam. आणि या ठिकाणी विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत, त्यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर अशोकराव विखे पाटील यांनी त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सिस्टर दिवशीचा सत्कार करण्या अगोदर सिस्टर दिवशीची फार लोकांची ओळख नाही. मी त्यांच्या आश्रमांना त्यांच्या होमला भेट दिली आणि मला मदर टेरेसा जी आठवण झालं. रस्त्याने जाता जाता कोणती धडाखाली झोपणारी स्त्री, टाकून दिलेली स्त्री, पुरुष, बाल हे नेहमी आपल्या गाडीत घेऊन आश्रमात घेऊन जात. आणि मला ज्यावेळेस आपल्या या व्याख्यानमालेसाठी चर्चा सुरू झाली त्यावेळेस पद्मश्रीनी जे काही लोणी होऊ घातलं आणि आपल्याला एक जीवनाचा एक मार्ग दिला, मंत्र दिला, ज्याच्यामुळे आज आपली मुलं सुखी आहेत, आपण सुखी आहोत, आपला समाज सुखी आहे. या दुष्काळात एकालाही माणसाला गाव सोडावं लागलं. आतापर्यंत माझं मत आहे की सिस्टर लुसीनी एक कमीत कमी 10 ते 15 हजार कुटुंबात जीवनाचा मार्ग दिला. आणि अशा लोकांकडून जसं कलाम साहेबांकडून आपण शिकलो व्हॉट कॅन आय गिव्ह, तसं सिस्टर दिवशी एकच काम करते. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मी मगाशी विद्वानाने म्हटलं की सिस्टर दिवशी बैलगाडी असो, कार असो, बस असो, ट्रक असो, महिन्याला 50,000 कमीत कमी किलोमीटरचा प्रवास. आता दुर्दैवाने या देशामध्ये याची पोच असते त्यालाच काही मिळत. दवाखान्यात बिल माफ करायचं असं पोच असते तरच दवाखान्याचं बिल माफ होत. शाळेत ऍडमिशन पोच असते तरच मिळत. आणि या ज्यांची पोच नाही त्यांना ती घरापर्यंत पोहोचवते, म्हणून त्यांनी त्या कार्यक्रमाचं त्यांच्या एनजीओचं नाव माहेर ठेवलेलं. प्रत्येक स्त्रीला माहेर आल्यासारखं, घरी आल्यासारखं वाटत. म्हणून मला या सिस्टर दिवशीचा सत्कार करताना खूप आनंद होतोय की आपण सर्व यांच्या जीवनपटातून काही बोध घ्याल, काही शिकाल आणि आपल्या जीवनात ते त्यांच्या काही गुणांचं अंगीकरण करून आपण समाजात काही बदल घडून आणाल अशी मी अपेक्षा करतो. म्हणून मी त्यांचं इथे स्वागत करतो आणि त्यांचा सत्कार करायला मला फार आनंद होत आहे. म्हणून मी त्यांचा सत्कारही आपल्या वतीने इथे करतो. धन्यवाद सर. सामाजिक कार्यकर्त्या यथोचित सत्कार प्रवरा परिवाराच्या वतीनं टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी संपन्न होतो. धन्यवाद सर आणि धन्यवाद मॅडम. मी मॅडम लुसी यांना विनंती करतो की आपण व्याख्यानाला सुरुवात करायला. Dear Mr. Fatil, thank you so much for this great honor. When you visited Maher, I really did not realize that you are so great. Now when I am visiting this place, I understood
What a great personality and yet so humble. Thank you for this great honor. Thank you. Now, coming to about my life and speaking about quality life. All of us are wanting that, isn't it? To spend a lifetime meaningfully. I was also, like you, thinking what I should do. मला माफी करा मी सर सर की मला मराठी बोलायला खूप इच्छित आहे पण बोलायला जमत नाही. माझा जन्म केरला एक छोटासा गाव मध्ये झाला, एकदम खेडेगाव मध्ये, म्हणून मला मराठी बोलायला येत नाही. माझ्या मुलाने थोडा थोडा मला मराठी शिकवलं पण माझ्या डोक्यावर बसतच नाही. प्रयत्न करणार मी मध्ये मध्ये थोडा थोडा मराठी बोलायला. तुम्हाला माझे इंग्लिश नाही समजलं तर हात वरती करा, मी थांबणार आणि प्रयत्न करणार मी मराठी मध्ये बोलायला. सो आज आय टोल्ड यू, माझा जन्म केरला छोटास एक गाव मध्ये झाला. तिकडे शिक्षण जास्ती काही नाही होत. दिस द ग्रेट मॅन, आय अडोर हिम फॉर पीट स्टार्टिंग educational institutions in the villages. In our place jo main kidhar jan ho gaya udhar kuch bhi nahi tha. So satvi sale andar no school and I was at home. My two elder sisters were there and I thought ata we kai karna. So Bombay madhe ek chota sa kaam mila mere ko. So I traveled to Bombay. When I reached there in Bombay, I saw the slum for the first time. Mala kai might know the slum manje kai hai, because those days when I was growing up in my village, there was no newspaper, there was no radio, no TV. So I thought the whole world is like my village Kolayar. When I reached Bombay, I saw the slum and I was wondering what's going on. I saw the people sitting on the street for the toilet and I was really shocked. Mujhe nahi malum tha ye kya ho raha hai ye gaon mein. And then when I looked into the slum, my mind was so confused and I felt somewhere a calling. Kuch to mujhe lag raha tha ye log tum ke liye kuch karna kahe. मला नाही समजलं वॉट आय एम गोइंग टू डू. बट एनी वे आय कंटिन्यू वर्किंग विथ द सिस्टर्स बिकॉज आय वॉज इन कॉन्व्हेंट. आय वेंट देअर अँड आय वर्क देअर फॉर सिक्स इयर्स. ड्युरिंग दोज टाइम आय सॉ मदर ट्रीसाज वर्क अँड आय थॉट, मला असं वाटलं मी मदर ट्रीसाच्या बराबर काम करणार आणि मी पण तिथे गेलं. And we have to fill up a form as a, you know that I am a Catholic, brought up in a Catholic family. So main udhar gaya aur udhar se form liya Mother Teresa ke pas join karne ke liye. I was about 18 years and I went back my home because of what time par mujhe parents ka sai pai jo tha. Mone me form down mujhe gari gela. तिथे गेल्यानंतर मला वाटलं माझ्या आई वडील खूप आनंद वाटणार. बट इट वॉज ऑपोजिट, दे बोथ स्टार्टेड क्राईंग बिकॉज दे थॉट ओ टाइम पण मदर, व्हॉट वी हियर्ड अबाउट मदर ट्रीसा इज दॅट शी इज पिकिंग अप लेप्रसी पेशंट्स अँड माय पेरेंट्स थॉट दॅट आय विल गेट लेप्रसी अँड सो दे डिडंट अलाउ मी टू गो. म्हणजे परवानगी नाही दिलं. विचार केला आता काय करू. मी परत मुंबईला गेलं आणि जो कुछ काम करता था मैं आय कंटिन्यूड वर्किंग. बट इनसाइड मी समथिंग वॉज नॉट हॅपी. आय स्टील वॉन्टेड टू डू द वर्क बट आय वॉज नॉट शुअर. आय हॅव अ फिलिंग इट वॉज अ कॉलिंग फ्रॉम द डिवाईन. मुझे ऐसा लग रहा है पर मुझे मालूम नहीं क्या है करके. देन आय जॉइन द होली क्रॉस. कोई तो भी बोला होली क्रॉस में भी काम ऐसा होता है पर उधर लेप्रसी पेशेंट नहीं है तो तुम उधर ज्वाइन कर लो. तो मैं वो सोचने के बाद मैं
होली क्रॉस कॉन्वेंट में ज्वाइन किया. दैट्स आई मेकिंग इट इन शॉर्ट हाउ वी आर जॉइंड दैट आई विल टेल यू अनदर टाइम मे बी. एंड आई जॉइंड द होली क्रॉस एंड माय कॉन्वोकेशन इज कॉल्ड सिस्टर्स ऑफ द क्रॉस ऑफ शावेनोन. Anybody knows about nuns, Catholic nuns? कुछ आप लोगों ने सुना है? Okay. I joined the Catholic order, the nuns, and I worked there for 9 years. During that time, I understood what I wanted to do was with the slum, with the people, and that was not there. So I was very unhappy. मैंने सोचने लगा मैं किधर पहुंच गया. मैं कुछ सोचा था मैं अभी कर रहे हैं दूसरा कुछ, तो मुझे बहुत दुख लगने लगा. और मेरे को स्टडी करने के लिए कुछ तो बाइबल का स्टडी करने के लिए मुझे पुणे में भेजा. तो वो टाइम पर उधर एक सिस्टर को मैंने देखा. वो सिस्टर गांव गांव में बहुत काम कर रहे थे, तो मुझे बहुत अच्छा लगा. तो मैंने वो सिस्टर को पूछा मैं भी हाउ के आपके पास. तो सिस्टर बहुत खुशी से बोला आ जाओ बेटी, इधर बहुत सारा काम करने के. सो आई वेंट टू टेक द परमिशन टू गो देयर. सो आई टुक द परमिशन एंड वो सिस्टर के साथ काम करने लगा. व्हेन आई वाज वर्किंग विद दैट सिस्टर इन होप, अ वुमन केम टू मी आस्किंग फॉर शेल्टर. उसने बताया मेरे को, दीदी मेरा हस्बैंड ने बहुत दारू पीता है, मुझे बहुत मारहाण करता है, मेरा घर से निकाल जाने के लिए बोला है, और मैं नहीं करेंगे तो वो आदमी मेरे को कुछ भी कर देंगे. आई थॉट फॉर अ व्हाइल एंड आई आस्क्ड हर हाउ लॉन्ग आई बी मैरिड. शी सेड 3 इयर्स. और उसने बताया मुझे अभी का अभी घर चाहिए, किधर को भी रहने के लिए सहारा चाहिए. तो मैंने ऐसा सोचा था माई गॉड नाउ हाउ टू हेल्प हर, मेरे पास तो कुछ भी नहीं है. और वो एक बाहर का व्यक्ति, वो भी एक हिंदू औरत, मैं कैसे अंदर लेंगी, मुझे कुछ समझा नहीं. मैं वो औरत को वापस भेजा. मैं बोली देखना बेटी, मैं देखूंगी क्या करने के. शी वॉज ये दिस वुमन शी वॉज 7 मंथ्स प्रेग्नेंट एंड आई सेंड हर बैक. मुझे कुछ पता नहीं अभी कैसे उसको मदद करने के लिए. जो सिस्टर इंचार्ज था वो प्रोजेक्ट का, वो सिस्टर भी नहीं थी, मुझे कुछ समझा नहीं रहा. तो मैंने उनको वापस भेज दिया. एंड दैट सेम नाइट हर हस्बैंड एंड शी एज यूजुअल दे मस्ट हैव हैड सम फाइट, मुझे पता नहीं क्या हो गया था. एंड इट वाज इन द प्लेस वेयर आई वाज स्टेइंग, यू नो इट वाज अ स्लम. वो स्लम का बाजू में था मेरा घर, ऐसा चौल था, वो चौल का बाजू के मेरा घर था. और मैं उधर रहते थे. और this woman's husband, he poured kerosene and set her on fire. She was 7 months pregnant and I heard the shouting and yelling. Jaisa dusra log bhi jaake dekh rahe kya ho raha hai, jaisa main bhi udhar bhag ke gaya dekhne ke liye kyu itna awaaz ho raha hai. Udhar pahunchne ke baad mujhe samjha this is the same woman who had come to me for help in the morning. जो व्यक्ति मेरे पास मदद मांगने के लिए आई थी वही औरत अभी जल रहे है. मुझे तो इतना दुख लगा. बहुत प्रयत्न किया मैं उसको बचाने के लिए, क्योंकि वो शी वाज शाउटिंग मुझे बचाओ. और आई गॉट अ शॉक. आई स्टूड देयर लुकिंग एट द होल इंसिडेंट. मुझे कुछ समझा नहीं था मैं क्या करने के. एंड मुझे मालूम नहीं था बिकॉज शी वॉज ऑल्सो टॉकिंग, तो मुझे इतना भी समझा नहीं वो औरत इतना जल गया करके. और मैं उसको हॉस्पिटल में लेके जाने के लिए प्रयत्न किया. ससुर हॉस्पिटल इनको ने उनको लेके गया. बट अनफॉर्चुनेटली व्हेन आई रीच देयर डॉक्टर टोल्ड मी दैट शी इज 90% बर्न्ड. मैं डॉक्टर को पूछा डॉक्टर कुछ तो कर सकेंगे क्या उनका बच्चा है तो बचाने के लिए. शी वॉज 7 मंथ्स प्रेगनेंट. पर मैं डॉक्टर ने बचाने के लिए कोशिश किया, पर मेरे हाथ में जो एक फंस गया बच्चे ने मिला मेरे हाथ में फुल्ली बर्न. मुझे कुछ समझा नहीं मैं अभी क्या करने के, बिकॉज आई डिड नॉट हैव द एजुकेशन नॉर नॉलेज. आई एम देयर विद दिस फीटस इन माय हैंड. आई वाज सो अपसेट. मुझे ऐसा लग रहा था मैं पागल हो जाएंगी.
Our hospital staff was very helpful. Okay, everything went finished of that day. But मैं वापस आने के बाद मैं एक अलग व्यक्ति बन गया थे. मुझे लगा मैं कुछ तो गलत कर रहे हैं ये काम करके. मैं गांव में काम कर रहा था पर वो काम अच्छा नहीं थे मुझे लग रहा था. नो लाइफ मीनिंग आई फेल्ट. एंड ऐसा सोच सोच के मैं एक व्हाट आई वाज सेइंग मुझे ऐसा लग रहा था मैं एक पागल व्यक्ति बन रही हूँ. बिकॉज एवरी टाइम व्हेन आई एम सिटिंग अलोन अकेले में बैठेगा तो यही हालत मेरे सामने मेरे नजर में आ रही थी. तो मुझे समझा नहीं अभी मैं क्या करूँ. सो मैं हेल्प लेने के लिए मुझे काउंसलिंग लेने के लिए मैं एक फादर के पास गया. वो भी एक कैथोलिक प्रीस्ट है बट वो अलग तरफ से एक प्रीस्ट था. वो फादर दो ही से कैथोलिक प्रीस्ट वो भगवत गीता सिखा रहे थे सबको. ही यूज टू टीच हिंदुइज्म. ही यूज टू टीच इन पुणे यूनिवर्सिटी एंड अदर प्लेसेस. मैंने वो फादर के पास गया. कोई तो भी मेरे को एड्रेस बताया. मैंने वो फादर के पास गया एंड फादर को मैंने बताया फादर मैं ऐसा ऐसा हो रहे हैं मुझे कुछ समझ रहा नहीं मैं क्या कर रही हूँ. और मुझे तो ऐसी लोगों के लिए कुछ करने के मुझे कुछ आई डोंट नो व्हाट आई वाज शेयरिंग विद हिम. तो उसके बाद में साहब फादर सब सुनने के बाद बार बार मुझे बुलाया मेरा कहानी सुन रही थी. और सब सुनने के बाद फादर मेरे को बोले लूसी व्हाई डोंट यू गो एंड डू समथिंग. मैंने ये सुना मैं बोले फादर मैं एक नन हूँ मतलब कैथोलिक नन बोलेंगे तो हमारे पास पैसा नहीं रहता हाथ में. और आई डोंट हैव द नॉलेज आई डोंट हैव द एजुकेशन और मैं क्या करूँगी ऐसे लोगों के लिए. और मैंने फादर को पूछा फादर क्या बोल रहे हैं आप मुझे कर सकेंगे मेरे पास पैसा नहीं है मेरे पास नॉलेज नहीं है मैं क्या करूँगी. वो फादर ने मेरे को बोला लूसी इफ यू हैव लव इन योर हार्ट यू कैन डू इट. फादर ने मेरे को एक ही बोला तुम्हारा दिल में प्यार है तो तुमको कुछ सब कुछ कर सकेंगे. मैं वो वाक्य मेरे को बहुत अच्छा लगा. मैं सोचने लगी मैं बोली वो तो बराबर है मुझे कर सकेंगे. और मैं वापस गया मेरा भी से प्रोविंशियल ओके हम लोग कबड्डी सिस्टर लोगों के पास मैं वापस गई. मैं बोली मुझे ये सब काम छोड़ के मेरे को ऐसी लोगों के लिए काम करने के मैं जा रही हूँ. तो इट इज अ वेरी डिफिकल्ट प्रोसीजर यू नो इट इज लाइक डाइवोर्सिंग योर वाइफ और डाइवोर्सिंग योर हस्बैंड. So it is equal to that. It's so very difficult to get permission. So then they thought for a while and both सोचने के बाद दो साल के बाद मुझे परवानगी मिला उधर से निकल जाने के लिए. और I am still a nun. मैंने वो परवानगी लिया उनके पास से मैं nun रहूंगी पर मेरा इच्छा प्रमाण ही मेरे को जो इच्छा अच्छा लगता है वो काम मैं करूंगी. ऐसा मैंने वो परवानगी ले लिया. After getting that permission, I moved into the village. And before that, this same father introduced me to one man. He is from Austria. मुझे जब तक I have never dealt with an European person. मुझे कुछ पता नहीं था यह लोग कैसा रहता है. What we call European American, I have no clue. ये father ने मेरे को एक आदमी के पास लेके गया. वो आदमी आया था इंडिया में. और फादर ने बोला लूसी व्हाट एवर यू वांट टू डू यू टेल दिस मैन ही कैन हेल्प यू. और मैं ये आदमी के साथ बात किया या ही सन दे बोथ हैड कम डाउन टू इंडिया. मैंने सब कुछ बता दिया. मैं बोली मेरे को आईसीआईसी महिलाओं के लिए काम करने के. तो वो फादर वो आदमी ने बोला सब सुनने के बाद वो बोली लूसी आगे बढ़ो मैं तुम्हारा साथ में है. मेरे को नहीं समझा इसके मतलब क्या है वो क्या बोल रहे हैं इसके लिए बहुत सारा पैसा लग रहा है और आदमी क्या बोल रहे हैं मुझे कुछ समझा नहीं. एनीवे बट बिफोर गोइंग लीविंग इंडिया ही गेव मी 1 लाख रुपीस. मैं कभी पैसा से कुछ ये नहीं किया था क्योंकि जब मैं छोटी थी मेरे माय फादर वाज द वन हु वाज डीलिंग इन मनी एंड व्हेन आई केम इन माय नन इट वाज द सुपीरियर हु वाज इन चार्ज नो वो लोग पैसा हैंडल करते मुझे कुछ पता नहीं. और मुझे 1 लाख मिला मेरे को लगा मेरे को अभी स्वर्ग ले सकते हैं. और मैं वो 1 लाख पकड़ के घूमने लगा किधर पुणे में किधर कुछ जगह मिलेगी क्या. 1991 किधर भी कुछ भी नहीं मिला. और मुझे पता लगा अरे 1 लाख तक कुछ होने वाला नहीं है. पर भगवान का कृपा से 1 एकड़ जमीन बड़ो बुद्रुक बीमा खोरेगा मदे मेरे मुझे मिला.
छोटा से एक पीस लैंड मिला, वो एक लाख से मैंने वो जमीन खरीदी किया, जो खरीदी के वो मदद किया, तो वो आदमी भी मेरे साथ में है, एंटनी, वो आपका स्कूल का ये स्कूल का क्या बोलते हैं एक स्टाफ है, उसने मुझे भी मदद किया ये सब जमीन ढूंढने के लिए, और वो ऐसा से हम लोग ने एक एकड़ जमीन लिया। जमीन लेने के बाद अभी तो घर बनाना पड़ेगी, और वो भी मालूम नहीं किधर से पैसे मिलेंगी, मेरे घर में तो पैसा नहीं है इतना, थोड़ा कुछ उन लोगों ने मदद कर रही थी, पर एक घर बनाना बोलेंगे तो एक बिल्डिंग बनाने के लिए पैसा नहीं था। पर एक है पॉजिटिव थिंग, किसको किसको मैंने मैंने शेयर कर रहा था, यू नो आई वॉन्ट टू बिल्ड ए होम, वो टाइम पर लोग ने मेरे को इट कैन बी लाइक इवन देयर फॉर मी देयर वर डोनर्स विद 2 rupees इवन, ऐसा मैंने पैसा कलेक्ट किया और घर बना दिया। पहले घर बना दिया इन 1997 में, पहले घर बनाया 1997 से, नाउ वी हैव 41 होम्स, 41 हाउ यू से इन मराठी आई डोंट नो, 41 41 घर है अभी, नॉट ओनली इन पुणे, वी हैव इन झारखंड, केरला, Ratnagiri, Mirej, and soon we will be in Calcutta because people are calling me there. ये सब काम करता ना, मुझे एक one thing I kept in mind, मैं काम करेंगा तो लोगों के लिए काम करेंगी, no religion, no caste, no what you call class will come in my way. तो So what I kept in mind was to start for people and sarva dharma samabhava. वो विचार से मैंने काम शुरू किया. So what happened was that in the beginning when I started in Badu, उधर का लोग सोचा था मैं एक क्रिश्चियन हूँ, तो I had come there for conversion. तो लोग मेरे को बहुत बहुत तकलीफ दिया था. And did the other side. मैं सिस्टर लोगों का कपड़ा नहीं ऐसा वो सब कपड़ा नहीं पहनती थी, मैं सादा एक as a woman of India, I wore sari and I went there, so the church also did not come forward to help me out, because उन लोगों ने सोचा ये अभी हमारा कम्युनिटी छोड़ दिया है, हमारा फेथ छोड़ दिया है, तो उसको क्या मदद करने के, तो ना चर्च नो फ्रॉम द पीपल, सो हु विल हेल्प मी. But one thing I can tell you, ये बहुत अच्छे लोग जो लोगों को समझ रहा था मैं क्या काम कर रहे हैं, they came forward to help me out. All that were, if I can have these 41 houses today, it is only because I experienced the goodness of the people. बहुत अच्छे लोग हैं दुनिया में, इसीलिए ये काम आगे बढ़ रहे हैं. मेरे पास कुछ नहीं था, मैं खाली पॉकेट से गया, खाली पॉकेट से आया ये दुनिया में, खाली पॉकेट से जाने वाले हूँ, कुछ भी लेके जाएंगे. तो व्हाट हैपेंड वाज दैट मैं बहुत खुश हूँ, कुछ भी नहीं है आज मेरे को, माहिर में काम नहीं कर सकेंगे तो मेरे पास कुछ नहीं रहेंगे. वेरी गुड, आई एम लाइट एज़ एवर, माय बॉडी इज हेवी ऑफ कोर्स, वो मैं देखभाल नहीं करते, पर माय माइंड इज वेरी लाइट, माय हार्ट इज लाइट, आई एम वेरी हैप्पी. ओके, दैट इज द टाइप ऑफ क्वालिटी लाइफ व्हाट आई एम टॉकिंग अबाउट, आई एम लिविंग. एंड व्हाट आई वांट टू शेयर विद यू इज दैट It's not only for destitute, I mean, women who are with a problem, but I also started taking women who are mentally disturbed. मैं अभी आते आते मैंने दो औरत को देखा, इधर टाइम पर पहुंचने के करके मैं उसको नहीं उठाई, नहीं तो वो औरत मेरे जीप में आने वाले थे. When I was coming, I saw one man on the in the he is sleeping there in the dustbin. मैं ड्राइवर को बोला आप जाते समय उनको मैं उठा के लेके जाएंगी, रुका देना गाड़ी. वो बोले हैं हाँ दीदी रुकेंगे. सो दिस इज द टाइप ऑफ वर्क दैट आई डू. नॉट ओनली दैट, नाउ यू मे वंडर, नाउ आई हैव 872 चिल्ड्रन लिविंग विद मी इन दिस 41 होम्स. तो ये बच्चे किधर से आया है, मेरे साथ 3 बच्चे आई है के तुम लोग किधर किधर है मेरे को मालूम है. हाँ ओके, You can come on to the stage. वो बच्चे बताएंगे वो किधर से आया है, क्यों आया थे, अभी क्या कर रहे हैं.
सो मे बी आई डिडंट प्रिपेयर देम, मैंने नहीं बताया था, क्योंकि अभी अभी मैंने नीलिमा मैडम को बताया मैं बताऊँ क्या, तो बोली हाँ आप किधर भी किसको भी बुला दो स्टेज पर बोलने दो. सो दे विल टेल यू देयर ओन स्टोरी, हाउ वी पिक देम अप, हाउ डिड दे कम, किधर से उठाया था, कैसे हो गया था, वो आपको बताए रहेंगे. एंड द सेम थिंग विद द विमेन, मेरे पास अभी 320 महिला हमारा अलग अलग घर में रहते हैं, also mentally disturbed, mentally challenged, then what you call the pregnant women, these unwed mothers we call them, for them we call them unwed mothers, but where are the men who had raped these girls? For the women we call them vaishya, for men there is no name, who made her pregnant, wo aadmi log kidhar gaye. इतना सारा लड़की लोग मेरे पास है अब भी प्रेग्नेंट होके आई है, अलग अलग जगह से छुपाने के लिए मेरे घर में रखते हैं, पर वो आदमी लोग किधर गया, उन लोग ने कैसा प्रेग्नेंट हो गया, कोई हम लोग विचार नहीं करता. और झगड़ा वो उनके पेरेंट्स के साथ पूछेगा तो उनको, बिकॉज इट बिकम्स इन द न्यूज़पेपर शेम, सो उन लोग आगे नहीं आते हैं बताने के लिए, ना मेरे को कुछ एक्शन नहीं ले सकते हैं, पर ऐसी औरत मेरे पास है. मैं आपको एक स्टोरी बताने के बाद मैं स्टेज उनको दे देंगी. मेरे पास एक औरत आया, आई सॉ हर बिना कपड़ा से, एक औरत वांगोली मार्केट मरे रुके हैं, बिल्कुल एक दगा उसका बॉडी में नहीं है, और मुझे शर्म आया क्योंकि मैं आई एम ए वुमन एंड देयर इज अ वुमन हियर हु इज नेकेड. सो मेरे कार के अंदर हमेशा एक शॉल नहीं तो कुछ तो मैं रखते हैं, मैं वो शॉल लिया, औरत के पीछे गई और उसके ऊपर मैंने वो शॉल लाया, मैं बोली बेटी अंदर आ जाइए, एंड फॉर्चुनेटली शी ट्रस्टेड मी एंड शी केम इनसाइड माय कार. मैं उसको लेके गया, उसका वी गिव हर बाथ, उसका पूरा हेयर पूरा नॉटेड था, नाखून पूरा इट इज ग्रोन एंड ब्रश नॉट ब्रश फॉर सो मेनी इयर्स गॉड नोस. एंड when I took her to the hospital, doctor told me she is 7 months pregnant. वो पागल है और वो प्रेग्नेंट भी है, और अभी उसको कैसा देखभाल करूंगी, बहुत मुश्किल हो रहा था. और हमने उसको देखभाल किया, और when she was delivering, when she was getting the labor pain, जब उसका पेट दुखता था उसको बोलने नहीं पाया, मुझे मेरा पेट दुख रहा है करके, क्योंकि her mind is not working. So she went and under one tree in from our house, and we have a 4 acres of land there. Usne wo ghar mein udhar jaake ek jhaad ke niche soya, aur udhar usne delivery kiya, aur baaki jo udhar ghum rahe the, that those people came and told me, didi didi wo aisa delivery ho gaya hai. Hum log bhag ke gaye, ab jab dekhte samay mitti mein pura what you call rolled up in the mud, we found the baby. We cut the umbilical cord at the under the tree, and we took the mother and the child to the hospital, and both are saved now, and we named him Kabir. You all must have studied about the story of son Kabir. So the mother is a Muslim, we don't know who is the father, so we also named him Kabir. Now little Kabir is already 1.5 years. When he was from day one we are looking after him, and he is now 1.5 years. He is the smartest guy in Maher, everybody loves him, he is full of love and full of life in our house. Then the rest of the story maybe after they share, so they can tell you, they can speak Marathi, maybe all can speak Marathi, isn't it? Okay, he speaks okay, some of them can speak, so you have to speak English and Marathi, so maybe we can tell your story now, is it okay? नमस्कार आदरणीय दीदी, सर्व शिक्षक, माझे बंधू आणि भगिनी, मला भरून आलंय ऍक्च्युअली पहिल्यांदा की आई समोर बोलतोय आणि तुमच्या सगळ्यांसमोर. मला स्टेज फेअर बिलकुल नाही आहे, जे माझं लहानपणीच काढून टाकलंय माझ्या आईने, आणि सगळ्यात जगात माझ्या आवडीची गोष्ट म्हणजे ही माईक. माझ्याविषयी सांगायचं तर माझं नाव गौस शब्बीर सय्यद,
मी मुस्लिम फॅमिली मध्ये जन्मलो हे मला 15 वर्षानंतर कळालं. विषय असा होता, ज्यावेळेस 5 वर्षाचा होतो, जन्मलो खूप गरीब फॅमिलीमध्ये जन्मलो, आई धुनी भांडी करायची लोकांच्या इथे आणि वडील पॅरलाइज होते, काय करायचं माहित नाही, मी कोणत्या फॅमिलीमध्ये मला माहित नाही. 5 वर्षाचा झालो, एकच भाकर सगळं फॅमिली खायचं, दोन बहिणी मी. 5 वर्षाचा झालं, भूक वाढली आणि बघितलं की माझ्या बरोबरची मुलं पांढरा शर्ट घालून कुठेतरी जात आहेत, पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी. आईला म्हणलं, आई मला पांढरा शर्ट पाहिजे कारण की पोरं शाळेत चालेल. मला शाळेत जायचं नव्हतं, तर मला फक्त पांढरा शर्ट पाहिजे होता. आईकडे तेवढे पण पैसे नव्हते एक शर्ट घ्यायला. त्या दिवशी दुकानात गेलो पहिल्यांदाच आणि त्या शर्टाची किंमत होती 200 रुपये, आईकडे होते 25 रुपये. आई रडली, आई म्हणजे पुढच्या महिन्यात घेऊ. घरात आलो, कोणीतरी माझ्या घरात आलं, वय वर्ष 5, आणि ते म्हणले, अरे गौस तुला कळतं का नाही, अरे तुझे वडील बघ झोपले आजारी आहेत, आई बघ काम करतीये, अरे तू मोठा झाला जा काम कर. वय वर्ष 5 आणि धाडस केलं, घराबाहेर निघालो आणि बाहेर पडलो आणि बघितलं तर एक गॅरेज होत, बकुरे गाव मोठी वेहिकल कंपनी, त्याच्यासमोर एक गॅरेज. आणि त्यांना म्हणलं, मला काम मिळेल का? हो. काम करायला सुरुवात केली, हसत खेळत काम करत होतो. फक्त एक की मला शाळेत जायचं आणि मला पांढरा शर्ट घ्यायचा. पांढरा शर्ट घ्यायच्या नादात 2 वर्ष निघून गेली, पांढरा शर्ट भेटला नाही, शाळा विसरलो. खूप मजा करायचो, सगळ्यात आधी जायचो, गाडी धक्कुसायचो, लोक गाडीची काच पण उघडत नव्हते, पैसे टाकायचे घेऊन यायचो, घरी यायचो रात्री, पण घरी आलो तरी उपाशीच. मग काय केलं, एक छोटस वडापाव सेंटर असतं ना, तिथं काम करायला सुरुवात केली. आणि जसं गॅरेजचं काम संपतंय तसं पळत जायचो आणि त्या फूड सेंटरमध्ये जायचो, दोन्ही भांडी करायचो आणि उरलेले सगळे वडापाव, सगळे समोसे माझ्या ताईला, माझ्या बहिणीला आणि वडिलांना घेऊन जायचो आईसाठी. एकच टाइमचा स्वयंपाक, जो एकच टाइमचं जेवण जे मी घरी घेऊन यायचो. अशा वेळेस काय झालं, आणि घरात लाईट नाही, घराच्या समोरच 50 फुटावर स्मशानभूमी, गावात फक्त एकच आमचं कुटुंब जे स्मशानभूमीच्या बाजूला राहत होतं कारण ते चिपेस्ट होत. आणि तीच लाईट ज्यावेळेस कोणी कोणी वारलं, कोणाचं अंत्यविधी झाला, तर तीच लाईट घरात यायची, त्याची भीती खूप वाटायची. अशा भीतीच्या वातावरणात वाढत होतो. सकाळ कधी होती, सूर्य कधी येतोय, कारण लाईट नाही घरात. एक रात्र खूप दमून आलो, शनिवार होता, त्या रात्री काय मला वडापाव भेटलाच नाही कारण की लोक जास्त, सगळं खाऊन पिऊन संपवलं. धुनी भांडी केली पण खायला तर काहीच नाही. त्या रात्री मी पहिल्यांदा बघितलं की माझ्या घरासमोर एक गाडी आली आणि गाडीची लाईट माझ्या घरात जास्त घराच्या आतमध्ये, आणि एक बाई कोणीतरी घराच्या आत आली आणि माझ्या आई संग बोलायला लागली, आणि बोलता बोलता माझी आई रडायला लागली आणि ती बाई पण रडायला लागली, दोघं जण रडायला लागले आणि मलाच कळत नव्हतं काय चाललंय. नंतर ती माऊली माझ्या जवळ आली आणि माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणली हिंदीमध्ये, गौस. याच्या आधी मी गौस नाव माझ्या ऐकून ऐकलं होतं, माझं नाव पण विसरलो होतो कारण सगळे मला छोटू म्हणायचे, चिंटू म्हणायचे, कोणी पिंटू म्हणायचे, पण बाळ्या म्हणायचे, पण काम करत होतो, कोणाला घेणं देणं नव्हतं. गौस स्कूल जाय का? फक्त एवढंच ऐकलं, टनकेन उडी मारली, जा ना, ऑफकोर्स. म्हणलं हा जाय का? जरूर, चल माझ्या बरोबर. 2 वर्ष बाहेरून गाडी पुसली, पहिल्यांदा गाडीच्या आत बसलो आणि गाडीच्या आत बसलो इतका आनंद झाला की 2 मिनिटात झोपलो पण. पण ज्यावेळेस उठलो त्यावेळेस मी माहेर मध्ये होतो आणि ती माऊली. दीदी मला माहेर मध्ये घेऊन आल्या. पहिल्यांदा मी पहिल्यांदा भात बनवलेला भात आणि डाळ बघितली आणि मला माहित नव्हतं खायचं कसं, दोन हाताने खायला सुरुवात केली. मला माहित नव्हतं हे अनाथाश्रम आहे, हे काय आहे, मला काहीच माहित नव्हतं. मला वाटतं ही शाळा आहे, मला काहीच माहित नव्हतं. मला माझ्यासाठी तर स्वर्ग होता कारण की मी आयुष्यात कधी भात नाही बघितला, डाळ नाही बघितली. त्यानंतर मला माझं स्वतःच ब्लँकेट मिळालं आणि मी झोपी गेलो स्वतःच. म्हणजे एका घरात मी 5 जण एकाच ब्लँकेट मध्ये झोपायचो. मी लहान होतो म्हणून माझा हाल नव्हता कारण मी मध्ये होतो, बाकीच्यांचे हाल होते साईडचे. मला माझं अख्खं एक ब्लँकेट मिळालं आणि सकाळी ज्यावेळेस मला कोलगेट मिळालं मला असं वाटलं आय एम किंग ऑफ दी वर्ल्ड. कारण की कोलगेट एवढं टेस्टी आहे, घरात कोळशाने रोज दात घासणारा पोरगा, त्याला अचानक तुम्ही कोलगेट दिलं त्याला बादशाह साधण्यासारखं वाटणार नाही का?
तसंच झालं. दोन तास दात घासत होतो आणि थुकशील वाटाणं एवढं गोड होत. त्यावेळेस दिदींनी सांगितलं, अरे हे थुकायचं, मी तुला अजून देईन. तिथून माझी शाळा सुरू. आणि ज्या वेळेस मला माझा फेवरेट कलर व्हाईट, तुम्ही मला कधी पण बघा व्हाईट, ज्यावेळेस मला माझा पांढरा युनिफॉर्म मिळाला, मला आठवतंय 4 दिवस आंघोळ केली नाही, 4 दिवसानंतर पांढऱ्याचा काळा शर्ट झाला. त्यावेळेस दिदींना कळलं पोरग काय ते चित्र. दिदींनी परत बोलवलं आणि शर्ट दिलं. अशा माझी माहेरमध्ये माझी एक जर्नी सुरू झाली. आणि शाळेत जायची आवड, पेन्सिल, खोड रबर, छोट्या छोट्या गोष्टी एकदम इंटरेस्ट घेऊन पुढे जायला लागलो. हायस्कूल पूर्ण, प्रायमरी स्कूल पूर्ण केलं, हायस्कूल पूर्ण केलं. 2007 वर्ल्ड सोशल फोरम साऊथ आफ्रिकेसाठी सिलेक्शन झालं. पूर्ण भारतातून 45,000 विद्यार्थी भारत दिल्लीमध्ये आले. त्यामध्ये महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणारा मी, वय वर्ष फक्त 14. आणि माझं सिलेक्शन साऊथ आफ्रिकेला झालं. मी खूप खुश, पूर्ण जोशाने दिदींकडे आलो. दिदी मला अमेरिकेला जाणार, मी साऊथ आफ्रिकेला जाणार. पण दिदींना माहित होत की मला काय माहिती की बाहेर जायला तुला पासपोर्ट लागतो. मला माहित नव्हतं काय पासपोर्ट लागतो. मला वाटलं इमानात बसायचं निघायचं. त्या दिवशी माझी संधी हुकली, कारण की माझ्याकडे एक पण डॉक्युमेंट नव्हता. ना माझ्याकडे माझ्या शाळेचा दाखला, माझं नावच चुकवलं होतं. ऍक्च्युली माझं गौसचं गाव शकेल तर गावामध्ये कुणाला कळत आहे. माझी ओळखच नव्हती ना. आई माझी आई रिलेटेड होती, आईला काही कळत नव्हतं. त्यानंतर दिदींनी माझे सगळे डॉक्युमेंट बनवले, माझा पासपोर्ट तयार झाला. वैभव अंकल येत आहे, ज्यांनी माझ्यासाठी कष्ट केले. पण ज्या वेळेस माझा पासपोर्ट तयार झाला त्यावेळेस संधी गेली होती. आणि जिचा नंबर दुसरा आला ती पहिल्या नंबरनी जाऊन आली. आणि मी बसलो रडत. दिदी म्हणजे रडायचं नाही बाळा, लढायचं. आणि तेच डोक्यात ठेवलं. आणि पुढच्याच वर्षी माहेरची 35 टीम इंग्लंडला जाऊन आली. आणि 35 एका संस्थेतले, एका अनाथाश्रम मधली 35 इंग्लंडला जातात आणि 30 60 करतायत. आणि द ड्रामा ऑफ गांधीज लाईफ आणि महाराष्ट्राचं आणि भारताचं कल्चर त्यांच्या पुढे रिप्रेझेंट करतायत. यासारखी अभिमानाची गोष्ट नव्हती. आणि त्या अख्ख्या ड्रामामध्ये, द ड्रामा ऑफ गांधीज लाईफ मध्ये महात्मा गांधींची भूमिका पार पाडणारा मीच. आणि इतका आनंद झाला. त्यानंतर पुन्हा आलो मग हायस्कूल. प्रत्येक वेळेस युनिफॉर्म बदलत होता, शाळेचा इंटरेस्ट वाढत होता. हायस्कूल झालं, कॉलेजला गेलो. कॉलेजमध्ये बीकॉम घेतलं. त्यानंतर एनएसएस मध्ये जॉईन घेतलं. एनएसएस मध्ये 3 काम केलं. लहानपणापासून समाजसेवेचं बाळकडू आईनेच दिलं. आणि थर्ड इयरला आरडी साठी सिलेक्शन झालं न्यू दिल्लीला. आरडी परेड साठी दिल्लीला गेलो. राष्ट्रपती भवनामध्ये राहण्याची संधी मिळाली. राष्ट्रपतींबरोबर जेवण करण्याची संधी मिळाली. पंतप्रधान बरोबर मीटिंग, त्यांच्याबरोबर जेवण, उपराष्ट्रपती यांच्याबरोबर 40 राहिलो. आणि द लास्ट डे म्हणजे 26 जानेवारी 2012 असाच सभागृह भरला होता. आणि असाच डायस राष्ट्रपती समोर बसल्या होत्या. आणि अनाउन्स केलं की दिस इयर द बेस्ट स्टुडंट अवॉर्ड गोज टू वन अँड अदर ओनली गौस सय्यद. आणि काहीच कळत नव्हतं, फक्त जागेवर उभा राहिलो. क्षणात मागे गेलो, 20 मागे गेलो. आणि बघितलं की एकच प्रश्न मला विचारला गेला एका माऊलीने, डोक्यावर हात ठेवला. जो मुलगा फक्त रस्त्यावर काम करत होता, स्वप्न पण नव्हतं, गाडी बसायचं स्वप्न नव्हतं, त्या मुलाला त्या दिवशी राष्ट्रपती पदक मिळालं राष्ट्रपतींच्या हस्ते. आणि राष्ट्रपतींनी एक प्रश्न विचारला, बाळा मोठ्यापणी काय व्हायचं? प्रतिभाताई पाटील. आणि त्यांना त्या दिवशी अभिमानाने हीच गोष्ट सांगितली, ताई एक दिवस मी राष्ट्रपती होणार. आणि तेच स्वप्न घेऊन, आणि ते स्वप्न घेऊन मी पुन्हा परत आलो. आणि दिदींना म्हणलं, दिदी मी राष्ट्रपतींना सांगितलं की मी राष्ट्रपती होणार. आणि दिदी म्हणल्या, बाळा खूप छोटं स्वप्न आहे, मोठं बघ. अरे अजून काय मोठं बघायचं? हे मला ह्या माऊलीने शिकवलं. त्यानंतर इंटरनॅशनल कॉन्फरन्सला मी मराठी मीडियम मध्ये शिकलो. कधीच असं वाटलं नाही की मी इंग्लिश मध्ये बोलेल. म्हणजे पण त्यावेळेस इंटरनॅशनल कॉन्फरन्स युएस मध्ये होती, सिएटल मध्ये. त्यामध्ये यंगेस्ट इंटरनॅशनल स्पीकर म्हणून माझे सिलेक्शन झालं इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये. आणि मला तिथं जाण्याची दिदींबरोबर संधी मिळाली. अमेरिकेत नव्हे तर पूर्ण युरोपमध्ये मला फिरण्याची संधी मिळाली. जवळपास 20 देश. त्यानंतर मी तिथे जाऊन आलो. आणि 2013 मी भारताला रिप्रेझेंट केलं इंटरनॅशनल लेवलला. त्यानंतर पुन्हा माघारी आलो. पुन्हा 2000 आता पुढे काय करायचं? आई म्हणजे शीख काय शीख. तर आता मी बघितलं लहानपणी एक सर, जसे इथं समोर सर आहे, त्यांनी टाय घातलाय. आमच्या इथं तुम्ही कधी पण माहेरमध्ये या, 900 तुमच्या डोळ्यासमोर आहेत. आणि तुम्ही आल्यानंतर पहिली मुलं येऊन तुम्हाला मिठी मारतात. काय घेणं देणं नाही.
मुलं मिठी मारतात कारण त्यांना असं वाटतं की आमचं कुणीतरी बाहेर. आणि एक सर HSBC कंपनीचे मॅनेजर टाय कोट घालून आले आणि ते समोर उभे होते. त्यांच्या लाल टाय होती, काळा कोट होता. आणि मी त्यांना हग केलं आणि मला खूप उत्सुकता वाटली. आणि मी दीदींना म्हणलं, दीदी हे काय? दीदी म्हणजे जाऊन विचार. इंग्लिश येत नव्हतं, काय नव्हतं, वय वर्ष 10. त्यावेळेस मी त्यांना प्रश्न विचारला होता, सर तुम्ही काय केलं? त्यावेळेस त्यांना ट्रान्सलेट केलं, ते अमेरिकेचे होते. आणि त्यांनी सांगितलं, आय डिड माय MBA. डोक्यात तवाच बसलं होतं की MBA करायचं. मोठा झालो ज्यावेळेस ग्रॅज्युएशन संपलं त्यावेळेस दीदी म्हणल्या, काय करायचंय? MBA करायचं का? तुम्हाला टाय पाहिजे. आणि MBA साठी ऍडमिशन घेतलं, MBA पूर्ण केलं. 2014-2015 ची बॅच फर्स्ट क्लास MBA पास झालो. आणि 2015 पुन्हा एकदा अमेरिकेला पीस कॉन्फरन्स साठी म्हणजे पीस कॅम्प साठी, इंटरनॅशनल पीस कॅम्प साठी सिलेक्शन झालं सियाटल साठी. आणि या वर्षी सुद्धा म्हणजे आता मी 3 अमेरिकेला जाऊन आलो. या वर्षी सुद्धा युथ लिडरशिप प्रोग्राम्स आणि पॅम्पलेन नावाची जी इंटरनॅशनल कंपनी, त्यामध्ये मला इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. आणि आत्ताच 2 दिवसापूर्वी मी अमेरिकेवरून आलो. आणि ज्यावेळेस त्या लोकांबरोबर बोलत होतो, अमेरिकेत जाऊन असं बोलत होतो, म्हणजे इंग्लिशमध्ये बोलत होतो ऑफकोर्स, परंतु आज आपल्या मातीतल्या लोकांबरोबर बोलण्याची जो आपुलकीचं जे नातं, ते खरंच मला जिथं भावलं. आणि खरं तर मी नर्वस फील करतोय, दिदींसमोर बोलतोय आणि खूप आनंद होतोय मला की आय वॉज नथिंग. एक शेर मी दिदींसाठी बनवलाय. मारू तुमची इच्छा असेल तर म्हणू का दिदींसाठी? दिदी जिस दिन आप जमी पर आए थे वो आसमां भी खूप रोया था. दिदी जिस दिन आप जमी पर आए थे वो आसमां भी खूप रोया था. अरे उसके आंसू थमते भी कैसे, उसने हमारे लिए प्यारा सितारा झुकवाया. थँक यू सो मच. थँक यू. आणि तुम्ही आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. मी फक्त एक पुस्तक आहे, एक छोटस, जे एक पाणी दोन पाणी. तुम्ही कधी पण माहेरमध्ये या, तुम्हाला हजारो पुस्तकं मिळतील, हजारो स्टोरीज मिळतील. आणि सगळ्यांच्या माग एक हसरा चेहरा तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि तुमचं सर्वांचं माहेरमध्ये स्वागत. थँक यू सो मच. थँक्यू गर्ल्स. सर्वांना नमस्ते. मन भरून आलं असेल सगळ्यांचं, तसं काय नाही. हे आयुष्य एकदाच संपलं संपलं, जगत राहिलं प्रयत्नांना कष्टांना पर्याय नाही, हे त्यातून याने सांगितलं. मी शॉर्टमध्ये माझी स्टोरी सांगतो. मी मंगेश कोळ, गेली 18 माहेरमध्ये राहतोय. लहान होतो 5 जन्म झाला एका दलित वस्तीत, अनटचेबल म्हणून आपण त्यांना बघतो. अशा घराण्यात जन्म झाला. लहानपणापासून कोणाचंच प्रेम मिळालं नाही, सगळेच रिजेक्ट करत होते. दलित जन्माला आलाय, काय काय होणार, सगळ्यांची गोष्ट हेच डोक्यात होत. मी पण मग तसं तीच मेंटॅलिटी, काय होणार. माहेरमधून एक सोशल वर्कर होते भारती नावाची. तर भारती मॅम एकदा आमच्या कम्युनिटीमध्ये आल्या दलित वस्तीत आणि त्या पाहत होत्या. मी आणि माझी आई आम्ही रस्त्यावर होतो. माझ्या हातात एक पुस्तक होतं, रस्त्यावर मिळालेलं होतं. बघितलं पुस्तक घेऊन मी चित्र पाहत होतो. कसलं चित्र होतं काय कोणालाच माहित नाही, मला पण माहित नव्हतं. मला चित्राची आवड असेल, चित्र बघत होतं. त्या मॅडमला वाटलं की ह्याला शिकण्याची इच्छा दिसते, आपण त्याच्या आईला विचारूया की ह्याला आपण माहेरमध्ये घेऊन जाऊया. ती भारती मॅम माझ्या आईकडे आल्या, आईला विचारलं की ह्याला शाळेत घेऊन जावं. मी लहान होतो, मला काहीच कळत होतं. माझी आई रडायला लागली, मी पण रडायला लागलो. तर आई रडते मग मला काय सुचत, मी पण रडायला लागलो. तर भारती मॅमने विचारलं की ह्याला आपण माहेरमध्ये घेऊन जाऊ. म्हटलं मला काहीच सुचत नव्हतं, काय मी फक्त रडत होतो आईला. आई रडते मी रडते, आई रडते मी रडतो. बघितलं नको नको म्हटलं. आई म्हटली तुला चांगलं जेवण पाहिजे ना, प्रेम पाहिजे ना तुला, तुला शाळेत जायचं. मी म्हटलं हो. मग तू ह्यांच्या बरं जा, मी मागून येते. त्यांच्यासोबत गेलो. मला माहित नाही ती आश्रम आहे का काय, फक्त मला माहिती होती की मला तिथे चांगलं जेवण, चांगले कपडे आणि राहायला मिळणार. आणि आई माझी तिथे यामध्ये राहिला. मी खुश, तेवढ्यातच खुश. ते सगळं झालं. पाहिलं काय, एक मोठं घर. त्या घरात 10 मी जेव्हा आलो त्या फक्त 10 मुलं. पहिली गोष्ट मला जी मिळाली माहेरमध्ये, माहेर म्हटलं की आईचं घर, पहिली गोष्ट मिळाली ती ह्या मातोश्रीचं प्रेम. त्यांनी मला घेतलं आणि मला हक केला. आणि मला असं वाटलं की जगातलं सगळं सुख मला मिळालं, कारण आमच्या कम्युनिटीमध्ये मला कुणीच कधी जवळ घेतलं नाही, कुणीच कधी टच केलं नाही. ह्या माऊलीनं जवळ घेतलं, हक केला आणि टच केला. आणि मला वाटलं वा, ह्याच्या पुढे अजून आयुष्यात मला सुखापेक्षा जास्त काय हवं. कुणी ऍक्सेप्ट जर करत असेल माणसाला
तर ह्याच्या मोठं ह्याच्यापेक्षा मोठं यश नाही. शिकण्याचं आमच्या कम्युनिटीमध्ये कोणी शिकलं नाही. दलित असते शिकणार म्हणजे किती पाचवी सहावी आणि कामाला लागेल. तिथे म्हटलं नाही बाळा, जर तुला काही करायचं असेल तर तुला शिकणं खूप गरजेचं आहे. पहिली झाली दुसरी झाली शिक्षणाची आवड सुरू झाली. तिथे म्हटलं नाही करायचं करायचं करायचं, कष्टांना पर्याय नाही. सुरू केला अभ्यास, अभ्यास करत असताना दहावी झाली, दहावीत फर्स्ट क्लास मिळाला. कसला माऊलीचा हात होता, फर्स्ट क्लास मिळाला. बारावी झाली, बारावीत मला फर्स्ट क्लास मिळाला. अभ्यास झाला, इतका अभ्यास करत होतो मला पण कळत नव्हतं मी अभ्यास किती करतोय. माऊली म्हटली चल 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 अभ्यास कर, हेच यश झालं. आणि कॉलेजला ऍडमिशन घेतलं. 2008 मध्ये सिलेक्शन झालं इंग्लंडला जाण्यासाठी. भारतीय कथ्थक याच्यातून आम्ही भारताची संस्कृती तिथं दाखवली. आणि 2008 मध्ये माझं इंग्लंडला जाण्यासाठी सिलेक्शन झालं. इंग्लंडवरून आलो असं वाटलं आता बारावी झाली, आता कुठेतरी कामाला लागलो, घरी आई आहे, दोन बहिणी आहेत, काय करायचं विचारलं. पण आई म्हटली नाही, माऊली म्हटली नाही, अजून शिक, शिकलंच तर पुढं काहीतरी होऊ शकतं. कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजचे 3 वर्ष पार पडले. 2013-14 बॅचला सगळ्यात मोठी अशी गोष्ट घडली की माझं सिलेक्शन राष्ट्रपतीच्या गोल्ड मेडलिस्टसाठी सिलेक्शन झालं पुणे युनिव्हर्सिटीमधून. 870 कॉलेजमधून एकटा असा विद्यार्थी होतो की त्याचं सिलेक्शन गोल्ड मेडलिस्टसाठी राष्ट्रपती पदकासाठी झालं. स्टेजवर बोलावलं गेलं, पहिलंच नाव होतं माझं. ते म्हटलं की ह्या वर्षीचा राष्ट्रपती पुरस्कारासाठी मंगेश कोळ्याचं सिलेक्शन झालंय, त्याला आपण स्टेजवर बोलूयात. मी असं वर आलो आणि ते असे थांबले होते आणि ते बघत होते ये म्हणून, मंगेश ये पुढे ये. आणि मी असं पुढे आलो, सेम असा स्टेज होता, सगळं भव्य दिव्य होतं असा स्टेज होता. आणि म्हणत होतो थांबा थांबा काय, ते म्हणत काय म्हणत, माझी आई आणि मला दिदी दिसतात का बघूया. त्यांनी मला तिथं हात केला, हात केल्यानंतर मी ते गोल्ड मेडल घ्यायला गेलो. म्हटलं तो हात माझ्यापर्यंत म्हणून मला आज ही गोष्ट मिळते. इतका आनंद झाला. त्यानंतर म्हटलं काय करायचं, पुण्यामध्ये बेस्ट डान्सर म्हणून कॉलेज आयडल म्हणून माझं सिलेक्शन झालं. म्हटलं आता MBA करायचं, कुठेतरी डिग्री स्वतःच्या नावाची असली पाहिजे. मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन करायचं ठरवलं. केलं, पहिले 8 महिने काहीच कळलं नाही. ओडुकुद्रुक सारख्या गावात शिकलो, इंग्लिशमध्ये काहीच समजलं नाही. MBA करायचं म्हटलं की इंग्लिश. सगळं 8 महिने असं डॉक्टरवरून जायचं, काहीच कळत नव्हतं काय चाललंय. निधी नाही चंद्री म्हणले, जर बाकीचे मुलं 8 तास अभ्यास करतायत तर तुला 12 तास अभ्यास करायचा. म्हटलं ओके दिदी, तुम्ही म्हटलाय 100% करा. सुरू केला अभ्यास. या वर्षी माझं MBA झालं आणि MBA मध्ये मी मास्टर्स मध्ये प्रथम आलो. आणि बेस्ट कमांड साऊदर्नची ट्रॉफी 360 डिग्री ऑलराऊंडर म्हणून माझं सिलेक्शन झालं मास्टर्स प्रोग्रामसाठी. आम्ही तिथं प्रथम आलो. ते झाल्यानंतर मला आयुष्यात तरीच वाटलं नव्हतं की मी बाहेर देशात जाईल परत. आणि ह्याच वर्षी माझं जून 19 सिएटल US मध्ये पीस इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी सिलेक्शन झालं. आणि तिथे मी युथ काउन्सिलर म्हणून माझं सिलेक्शन झालं. आणि जवळपास 18 राज्यात मी फिरून आलो. आणि आज तुमच्या समोर बोलता इतका आनंद होतोय, कष्टांना पर्याय नाही. आणि ही माऊली आहे म्हणून आज तुमच्या समोर तुमच्या आशीर्वादाने मिळतो उपाय. थँक्यू, थँक्यू सो मच. So these are the small, more than 3,000 children have been through Maher. There's 2 stories. Of course, not all of them are so successful. That also I'm telling you. There are children who are not able to come up to that level. However, we may tell them not to study, but there are so much of they carry with them so much of heavy burden in their head, they cannot study. You know that, it is in an orphanage. We go to see what is the life. Every child that is coming to my head comes with a story. So naturally, it's not like, poverty is one thing. Poor children, somehow we can help them. But the children who are from the street, who are, badly rejected or affected, very difficult for them to study. So what I felt is during the, I am also learning from the children. Mujhe aisa lag raha hai, main sab kuch de rahi hoon, to bache study nahi kar rahe. Then I understood, it is not important for me, for the children, to, all my food, shelter, they don't need that. Of course, need it, but
what they required was love. All these children, what they want is much more is love. So how to love? It is not easy, you know, no? अपना खुद का बच्चे को प्यार करना वो तो थोड़ा इजी है, बट दूसरे का बच्चों को प्यार करना इज अ चैलेंज. तो वो कैसा करेंगे? मैं भी बहुत स्टडी किए उसके ऊपर. अब दैट टाइम आई स्टार्टेड, आई सेड नो, आई नीड टू हग माय चिल्ड्रन. मेरे को वो बच्चों को मिट्टी पप्पी देने के कैसा करेंगे? देन आई स्टार्टेड लर्निंग व्हाट आई नीड. आई एम ए फेलियर इन मेनी टाइम्स. आई एम नॉट सक्सेसफुल एज यू थिंक. Very often I have been a failure in handling the children. I learned during the course of my time with the children, working with them. It was not easy. Because when I understood, you know, ये बच्चे मेरा बिना रोड पर रहते थे, उन लोग पूछते. They lived how they wanted. They ate what they want, and without any discipline. और अभी हम बच्चे को उठाते समय वो ये बच्चे को डिसिप्लिन पालन करना, दरोज नहा के स्कूल में जाना, ऑल दिस वाज अ बिग. इवन दिस गर्ल्स, इट वाज नॉट इजी फॉर मी टू टेल हिम टू गो फॉर बाथ एवरी डे. ओ माय गॉड, ही वुड बी हाइडिंग एवरीवेयर एल्स. ओके, उसका पीछे लगना पड़ता था मैं आंगुल की एक क्या देखने के लिए, बिकॉज इन हिज हाउस देयर वाज नो वाटर व्हेन ही वाज ग्रोइंग अप. सो व्हाट हैपेंड वंस इन अ वे, when the mother was able to carry the water, that was the way that he was so comfortable. And here I am telling how bath every day, and then he was wondering, I am mad or what, why to have bath every day? You understand? So it was not easy for these children to change their habit. It's a mindset, you know, that I am trying to change. So it's not easy. Same way when I pick up the children from the street, it is so difficult for them to have bath. I understood that much later. I used to wonder, my God, why tap is there, what is there, why they are not having bath? I could not understand. And I had given them towel. The towel is so safe in the house, in the cupboard. They are not taking out. Unne so sauce mein itna acha kapda kyun ganda karne ke, didi pagal hai. So you know, so many things I have to learn with these children. It was not easy for me to teach them, and it is not easy to teaching them even now. The same thing I am repeating. From the when I started on day one and even now I am talking the same language to the children. अरे बच्चों नहाओ, आंगुल करनी है, आंगुल करनी है, लवकर, okay? Where लवकर? 10 o'clock they have not had bath. I had to literally put them in the bathroom and give them bath. Okay, so things like that. It was not easy, and it is not easy even now. Only now the role is changed. I have much more. Social workers and staff to work with me now, because there are many corporate people who are coming forward to help Maher. In the beginning, जब मैंने शुरू किया था, वो time पर मुझे मेरे पास पैसा कुछ नहीं था. That's why I was not able to put them in English medium. अभी का जो बच्चे छोटा बच्चे मेरे पास मिलता है, I send them through English medium. कोई तो number हो चलना ना, going to English medium. But वो time पर मेरे पास कुछ पैसा नहीं था. When I began, you know, मैं क्या कर रहा था, I used to go at this time, like late in the evening, 6 o'clock, 7 o'clock, मैं बाजार में जाते थे. जो vegetables, जो what you call vegetable vendors, ना, जो vegetable बिक्री कर रहा था, उन लोग फेंकते जा रहा था. वो vegetable मैं रोड से उठाते थे, वो लेके आते मेरे, और उसमें अच्छा वाला जो कुछ है उसको साफ सफाई करते मैं और मेरा बच्चा कर रहे थे. और चावल कुछ ग्रेन नहीं थे मेरे पास, बच्चे को कुछ समझा नहीं. और मैं जा रहे थे बैग में जो चिड़िया के लिए रखते हैं, वो 1 रुपया को मिलता था, वो लेके मैं आ रही थी, वो उसमें से वो साफ करके मेरे बच्चे के घर में खा रहे थे. बच्चे को नहीं समझा था मैं क्या कर रही हूँ. आई यूज्ड टू मेक वेरी टेस्टी फूड, आई कैन कुक वेल, एंड आई यूज्ड टू मेक डोसास एंड मेक डिफरेंट थिंग्स, एंड दे थिंक इट वॉज वेरी ग्रैंड. ओनली आई न्यू व्हाट इट वॉज. तो ऐसा जिंदगी बहुत निकाला बोलेंगे तो, इट वॉज ए रियली वेन आई वॉज हंग्री. ओके, बट नाउ द थिंग्स हैव चेंज्ड. इट्स नॉट दैट प्लेंटी इन माय हेड, बट अभी भी हम लोग को ढूंढना पड़ता पैसा के लिए. 872 चिल्ड्रन रोज देखना इट्स नॉट इजी. 322 वीमेन, नॉट इजी. मैन, देर आर 65 मैन देर.
आप लोगों को मालूम है एक आदमी अपने पास रहेगा तो महिला उन लोगों को मालूम है कैसा देखभाल करने के लिए क्या क्या प्रॉब्लम आता है. ओके सो ऑल्सो इट इज नॉट इजी टू स्पेशली टू लुक आफ्टर मैन. उनको क्या चाहिए जो रोड से उठाने के बाद उनको दारू चाहिए उनको सेक्स चाहिए उनको बीवी चाहिए किधर से लेके आएंगे. सो ऑल दिस इज इट्स अ बिग प्रॉब्लम. बट यू नो व्हाट आई फील इज जब मैंने वो आदमी को भी प्यार करने लगा तब भी मेरे को समझा लोग भी मेरे साथ बदल रहे हैं. एंड माय जॉयस थिंग व्हाट आई वांट टू टेल यू मैं एक आदमी को उठाया था. ही वाज इन द समशन भूमि. ही वाज अबाउट 72 ईयर ओल्ड. मैं उसको उठाया अपने पास लेके आए सब कुछ दिया. उसका नाम है पंडरनाथ. बट पंडरनाथ इज अरे पंडरनाथ क्या चाहिए रे अभी स्वर्ग मिला फिर भी तुम्हारा मुंह ऐसा है नहीं दीदी. देन आई सॉ देयर वाज वन वुमन आल्सो शी 70 ईयर ओल्ड. हमारा दूसरा एक एजेड होम है महिलाओं के लिए एजेड होम है और आदमी लोगों के लिए वृद्ध आश्रम इधर उधर शुरू किया है. तो वो भी ऐसी अरे क्या चाहिए रे सब कुछ है फिर भी दुखी क्यों. देन शी टोल्ड मी तुमने दुनिया का बच्चे लोगों को सब शादी करके देख रहे शादी करके दे रहे हैं. इट इज टू 97 children of mine got married and then she said mera kabhi. I said oh aur main ye aadmi ko kuch to sach bol rahi hu tere ko shaadi karne ke. Then he said kyun nahi. maine sochne laga wo 72 year old and after isko main kidhar se milenge ek aurat dhoondne ke laga. par bhagwan ki kripa se there was a lady who was ready to get married. I got them married. और आप आइए देखने के लिए कितना खुश है. और दूसरा एक आदमी था वो भी ऐसा दांत पूरा गया फिर भी अरे ऐसा स्माइल करो रे स्माइल नहीं करता बिकॉज आई इंसिस्ट ऑन द चिल्ड्रन टू बी हैप्पी एंड सो ऑल्सो द विमेन एंड चिल्ड्रन. आई सेड व्हाई आर यू लुकिंग सो सैड स्माइल. और देन दे टोल्ड मी तुमने वो आदमी को शादी करके दिया ये औरत को शादी करके दिए मेरे कभी करने को पागल है. अरे बाप रे अभी ये पागल आदमी को मैं किधर से एक पागल लेके आएंगे मुझे समझा नहीं. हाँ भगवान का कृपा से उसको भी मिला. वो दोनों इतना खुश है ना आप आके देखिए यू वॉन्ट बिलीव हाउ हैप्पी दे आर. देन आई अंडरस्टूड आई सेड आई एम मेकिंग ए मिस्टेक दे आर पुअर दे आर ओल्ड मे बी but they are mentally ill but they need companionship. So dekho I am happy without anybody. Okay I am very happy. I am not married but I am happy. But that's my choice. For them it was not their choice. They need companionship. So duniya mujhe hasne laga ye bachche mere ko puch rahe the didi aap kalyan kaisa karengi shaadi mein kyunki they are 70 year old and then they started giggling. So I said kalyan nahi karenge re baki sab karega. So without that part of the marriage we did not have and the rest we had and we got the marriage. I'm telling you happy life. And other people of course many other things now they are in the queue. Okay as soon as they see me they think I will get them married. As soon as they hear my voice they are dressed nicely and they are standing fully shaved and all. Kya ho gaya re didi kabhi mujhe shaadi karke denga. So the problem is शादी करने के बाद उसको रूम देने के किधर मैंने रूम देंगे सब लोगों के लिए रूम मेरे पास थोड़ा है. So I said okay okay I as soon as I create one room I get them married. I said wait I'll see where I can put you. So these are the things that we are trying to do. You all of you all are welcome to Maher. I thank again Mr. Patil for coming to Maher seeing the work that what we have done. All those who are not been, please come anytime. फक्त मुझे मिलने के है तो आप फोन करना पड़ेगी नहीं तो कभी भी आ सकते हैं. 24 hours you all are welcome because it's not like all the other organization 5 o'clock the gates are closed. Our gates are all the time open. क्यों हम लोग ये महिला कभी भी आते हैं जब उसका आदमी दारू पीते मारेंगे तो 12 बजे 2 बजे लोग आते हैं हम खुला रखने पड़ेगी. That's why all the gates are open. So you can walk into our house anytime, any day. So, and in case you all want any question, you can ask me or I can ask Darshan to share his story. आप लोगों को कुछ क्वेश्चन है तो मुझे पूछिए.
नहीं तो मैं और स्टोरी बताने के तो बताएंगे टाइम हो गया तो बोलना मेरा घड़ियाल नहीं चलता भगवान के कृपा से ये नहीं चल रहा सो यू प्लीज टेल इफ यू हैव एनी क्वेश्चन यू कैन आस्क यस प्रश्न कोणाचे असतील तर विचारू शकता जो कुछ आपका दिल में है वो पूछ सकते हैं बिंदास वी हैव टू लिव क्वालिटी लाइफ ना सो क्वालिटी लाइफ यू हैव टू लिव देन यू हैव टू आस्क क्वेश्चन वी मस्ट लर्न टू आस्क क्वेश्चन जो मैंने बोला सुन के लिया वो ऐसा अच्छा नहीं है जो कुछ आपका दिल में है पूछो Yes. Mentally challenged. Yeah. See, there are we have two categories of people. The mentally disturbed, जो कुछ कुछ प्रश्न उसके सामने आया और हैंडल करने के नहीं हो गया वो लोग पागल हो गया. That is one side. And we have the mentally challenged. अभी हम लोग फिलहाल दोनों ये दोनों कैटेगरी को एक ही घर में रखा है मुझे जगह नहीं है घर नहीं है घर बनाने के उसके बाद में हम अलग कर देंगे नाउ व्हाट वी आर टीचिंग देम द बेसिक थिंग्स यू नो लाइक व्हेन दे आर मेंटली चैलेंज्ड यू ऑल मस्ट बी अंडरस्टैंडिंग ना उनको टॉयलेट नहीं समझते है खाना है क्या नहीं समझते है कुत्ता का मुंह भी देखेगा तो मुंह में डालते हैं सो वी हैव टू बी विद देम लाइक अ चाइल्ड यू नो 1 year old child how we are looking after एक साल का बच्चे को कैसा संभालते ऐसा संभालना पड़ता हमारे पास अभी कम से कम 35 women are there and also mentally men are there in another house all these people have to take good care usko nahana uska paas uska nakun kaat ke dena hair saaf karna sab kuch karna padta toilet bhi usko dekhbhal karna padta especially when they are big girls no when they get the period it's so difficult to handle them unko pads wagera rakhne ke nahi hote na nikal ke fek dete divas mein hum log 4-5 usko par usko dressing karna padenge नहीं तो यू नो दे मेक ए मेस ऑफ देमसेल्फ तो जब बाहर से लोग आते समय हमको भी शर्म आता है क्योंकि हम लोगों ने अभी चेंज किया है दो बार हम लोग उधर मोड़ने के पहले उन लोगों ने उसका पैड्स निकाल देते हैं सो इट्स अ डिफिकल्ट टू वर्क बट यू नो बाय गॉड्स ग्रेस मुझे बहुत अच्छा स्टाफ मिला उनके साथ केयर करने के लिए सो दे आर डूइंग अ ग्रेट जॉब When you work with these people, don't the society trouble you? Because ये देखा गया है, जब कुछ भी अच्छा काम करते हैं, तो सोसाइटी से सबसे पहले ट्रबल होता है. Yes, it's a very good question. जब मैंने रोड से उठाते समय लोग सोचते हैं अभी इन लोग का कुछ तो आइडिया रहेंगे इसका किडनी निकालने के लिए करते होंगे आंखें निकालने के लिए काम करते होंगे मुझे दगड़ से भी लोग ने मारा है मुझे मारने के लिए बहुत बार आया था लोग क्यों उठाते उसको छोड़ दो उधर मैं जब ये मैंने बोलते बेटा आपका माँ पागल हो जाएंगे आप इधर छोड़ देंगी आपका बहन पागल हो जाएंगे तो आप इधर ही छोड़ेंगे उनको किसके तो भी माँ है ये नहीं तो सम इस चीज आल्सो समबडीज डॉटर और समबडीज सिस्टर सो वी शुड नॉट लीव हर ऑन द स्ट्रीट तो इसलिए मैं उठाती है बहुत लोग मुझे बहुत बहुत तकलीफ दिया था यू हैव नो आइडिया एक बार मुझे ऐसा 70 लोग आए थे मुझे मार डालेंगे वो भी मैं बता रही हूँ क्योंकि इट इज नॉट इजी बट यू नो क्या हो गया था मेरे बच्चे मेरा सपोर्ट था बच्चे लोग ने सोचा था मैं क्रिश्चियन बनाने के लिए एक बहाना है मेरा बहुत सारा लोग ऐसा किया है इसलिए मुझे भी ना उसमें जोड़ दिया था तो लोग ने तकलीफ देने वाला है बट वेन वी आर इनसाइड क्लीन एंड वेरी what you call connected no bhagwan ke sath jod diya hai to bhagwan humko protect karenge aisa protect karke abhi tak 20 saal ho gaya ye kaam kar rahe kuch nahi ho gaya jinda hai abhi tak
Hello ma'am, this is not a question. We all inspired with your work. We can't assure that we can in our life, but I want to salute you. Thank you so much. That gives lots more energy. खरोखरच सिस्टर लुसी यांचं कार्य महान आहे आणि म्हणूनच चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे उदंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे आई उदय गांबे माता जगदंबेनं जसं तुमचं आणि आमचा संसार घडवण्यासाठी दृष्टांचा नाश करत संहार करत कार्य केलेलं आहे तिची ती दिव्यमान कारकिर्द आणि सिस्टर लुसी यांची ते दिव्यमान कारकिर्द या कारकिर्दीला आपला टाळ्यांचा मुजरा या ठिकाणी व्यक्त व्हावा. आपल्या सर्वांचे धन्यवाद. We can call her mother, we can call her sister. She's a savior. This evening when I was coming and I was discussing about her work, she told me, मेरे को जगह देता है तो मैं यहाँ भी एक होम खोल देता है. So we have decided to give her land. So we will cooperate and work with Sister Lucy, and we will also start one more home with her help. Thank you very much. Because anything that can make difference in people's lives, forever I believe in, madam. And we have been doing it for last 60 years, and we'll continue that. Thank you very much. आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि आभार व्यक्त करण्यासाठी बीएडच्या प्राचार्य माननीय विद्या वाजे मॅडम. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. टुडे वी गेट सच अ मल्टी टॅलेंटेड marvelous and lovely personality, honorable sister Lucy Kurien ma'am. As the speaker for Padma Shri Dr. Vithal Rao Vikhe Patil Memorial Lecture Series. In her inspiring lecture, she has focused on how to lead quality life. She shared lot of experiences which will be very useful to all of us to lead quality life. So on behalf of Prora Rural Education Society, I express my sincere thanks to honorable sister Lucy Kurien ma'am. Thanks once again ma'am. I am also thankful to honorable Dr. Ashok Rao Vikhe Patil sir, the executive chairman of PRS, for organizing this wonderful event. I am also thankful to organizing committee, all dignitaries, principal, teachers and non-teaching staff of various schools and colleges. Again, thank to one and all. Thank you very much. Rashtragita Sati Sarvani Ubara. Ek saath Rashtragit shuru kar. भारत माता की पहिल्यांदा पाहुणे बाहेर जातो आणि नंतर आपण जायचं.